बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे शासकीय दूध संकलन केंद्र आहे. या ठिकाणी शासनाच्या हमी भावानुसार शेतकऱ्यांची दूध खरेदी करण्यात येते. परंतु मंगळवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी येथील अधिकाऱ्यांनी विविध कारणे देत शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता दूध खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती रयत क्रांती संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली असता शेतकरी हितासाठी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संकलन केंद्रावर धाव घेतली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दूध खरेदीबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेले शेतकऱ्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या दुधानेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अंघोळ घालत आंदोलन केले व प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. चिखली शासकीय दूध डेअरीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेले हे दूध भंडारा येथील शासकीय डेअरीला देण्यात येत होते. परंतु तेथील डेअरी बंद पडल्यामुळे ते कोल्हापूर वारणा डेअरीला पाठवण्यात येत आहे. त्या ठिकाणी या दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर तयार करण्यात येते. तसे चिखली कोल्हापूर हे अंतर जास्त आहे. तिथपर्यंत दूध नेताना दूध खराब होते. वाहने वापस येत असून भुरदड सोसावा लागतो आहे. अशी वेगवेगळी कारणे देऊन वरिष्ठ अधिकारी याबाबत तोडगा काढतील तोपर्यंत दूध खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली असता ही अडचण आमची नसल्याचे सांगून शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी व शेतकरी आक्रमक झाले असल्याची वरिष्ठांना माहिती कळताच शेतकऱ्यांचे 1000 ते 1500 लिटर दूध स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सत्येंद्र भुसारी, रयत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शंतनू पाटील, शिवशंकर इंगळे, प्रशांत देशमुख, कृष्णा मुरकुटे, विलास तायडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.